पुढच्या वहिनी वाट बघतायत. चला भेटूया. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. अश्विता. अश्विता. अश्विता रोहित कासकर. ओळख करून द्या आता सांगची. हा माझा मिस्टर आहे. नमस्कार. माझी सासू आहे. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. हा माझा भाऊ. नमस्कार. ह्या माझ्या नंदा. नमस्कार. नमस्कार. ह्या माझ्या मित्रमंडळी सर्व. अरे वा वा वा. नमस्कार. 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 चला सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता सुरुवात करूया गप्पा. कसं जमलं लग्न? लग्न लव्ह मॅरेज आणि लव्ह मॅरेज. हा मी आता वहिनींकडे नाही तुमच्या ननंदेकडे जाऊन आलो. त्या म्हणतायत की वहिनी आहे, आता त्यांना टेन्शन आलंय. वहिनी जिंकणार का मी जिंकणार? तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार? मी जिंकेन. तुम्हीच जिंकणार? अरे वा. बरं, तुमचं लव्ह मॅरेज होतं तर घरी कळल्यावरती घरच्यांचं काय वातावरण? ओरडले थोडा वेळ, म्हणजे नको करू असं वगैरे. आणि मग नंतर मान्य केलं? मान्य केलं. मी बोलली नाही नाही, लगेच नाही मान्य केलं. वर्षभर तरी असं हो नाही चालू होतं. नंतर मी बोलली का मला करणार तर मी त्याच्याशीच करणार, मला दुसरं कोणी नाही असं सांगितलं. असं ठणकावून मग घरात ते तयार झाले आणि लग्न इथेच झालं. लग्न इथेच, गावातच झालं. बरं, शाळेत असताना कसली आवड होती तुम्हाला? शाळेत असताना म्हणजे ते सर्वांच्यात भाग घ्यायचा आणि सर्वांच्यात कशात कशात भाग घ्यायचा? स्पोर्ट्स डेला, डान्स मध्ये. स्पोर्ट्स डे खूप आवडतो का? हा. का? कारण का विद्याविकास मध्ये स्पोर्ट्स डे एवढा हौशेने आणि खूप म्हणजे असा उत्साहाने आम्ही साजरा करायचो. आणि ते पण स्पोर्ट्स डेलाच भेटले ना? स्पोर्ट्स डेलाच भेटलो. आणि मग कुठला नाच करायचा तुम्ही शाळेत? शाळेत कोळी डान्स पण केले आणि एक मुंडी मुंडी म्हणजे मद्रासी डान्स. मद्रासी पण. मिस्टरांना हात कशी मारता? काय बोलले ते? हो नाही वाची वाची काय बोलले ते? काहीतरी बोलले ना? आयलो 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 आयलो. नमस्कार. बसा. लव्ह मॅरेज आहे हो ना? कोणी कोणाला विचारलं? विचारलं. कुठे? शाळेमध्ये. शाळेतच? आणि मग घरी कधी कळलं? हळूहळू माहीत पडलं. हळूहळू माहीत पडलं. आता तुम्ही कुठे नोकरी करता? मी विरन साईड ऑफिस असेल. बर. पण मग आता बोटीवरती वगैरे गेलात का कधी? नाही, बोटीवर असं कधी गेलो नाही, पण पावसामध्ये असं गळ टाकून मच्छी पकडले. काय सांगता, कुठे इथे बसून? हा बसून. मग गळ टाकूनच तुम्हाला सवय होती का? गळ टाकूनच. मग किती महिने तुम्ही गळ टाकून ठेवला होता वहिनींसाठी? दोन तीन वर्ष. बरं, मला सांगा तुम्ही लग्नाच्या आधी फिरायचे? खूप इथे गेलो, जीवदानी वगैरे सगळीकडे जाऊन आलात. पण तुम्ही याच एरियात राहायला ना, जाता येता एकमेकाला बघून बघून झालं. मी तुम्हाला प्रश्न विचारणार. विचारू? मला सांगायचं, तुम्ही उत्तर द्यायचा. तुमच्या स्वयंपाकघरातील धक्क्यावर, म्हणजे स्वयंपाकघरात एक असा कठडा आहे ना, त्याच्यावरती काचेची निळ्या रंगाची किती ग्लास आहे? चार. अरे वा, अभिनंदन. उत्तर बरोबर आहे. बरं, मला सांगा वहिनी, तुम्ही सांगा मिस्टरांना कोणता मासा खायला आवडतो? कोलंबी. वहिनीने उत्तर बरोबर दिला. तर तुम्ही सांगा वहिनींना कोणता मासा खायला आवडतो? पॉपलेट. हे उत्तर चुकलं. मी तुम्हाला दोघांना आता एक कोडं घालणार. असं काय आहे जे वरती जातं पण खालती येत नाही? माणूस. नाही 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 नाही. असं म्हटलं जातं की तो वरती जातं, पण प्रत्यक्षात वय. वय हे नेहमी वरती जातं, ते खाली येत नाही. आणि त्यामुळे हे उत्तर चुकलं. पण दोन उत्तरं तुम्ही दोघांनी बरोबर दिली वहिनी. चला, ही लक्ष्मी म्हणून ही 200 रुपये तुम्हाला मिळाले. आणि आता कुटुंब. नमस्कार. नमस्कार. केवढ्याने ओरडताय. बरं, या सासूबाई. या सासू. या सासूबाई. आई. बर. सासूबाई, तुम्ही सांगा सुनेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चांगली आहे, मन मिळावू आहे, हे नियमित झालंय. हा, काय धसका घेतलाय तुमचा? चांगलं बोलावं लागतंय त्यांना. बरं, मनापासून काम करते, चांगले आहे म्हणून चांगली आहे. आई, तुमचं म्हणणं काय जावयाबद्दल? जावे पण चांगलं आहे. चांगलं आहे. तुमची लेख काय म्हणाली माहितीये मगाशी? आणखी 5 वर्ष थांबले असते लग्न करायचं तर बरं झालं असतं, कारण जरा जास्त फिरवलं असतं. लग्न झाल्यापासून फिरणं बंद केलंय म्हणे यांनी, त्यांना वेळच नाही. बरं वहिनी, यांच्याबद्दल एक तक्रार करा तर कोणती करा? ऐकत नाही. ऐकत नाही. कोणाचं बोललेलं माझं काही? अच्छा, तुमचं ऐकत नाही, बाकीच्यांचं ऐकत? बाकीच्यांचं ऐकतो. काय हो, का ऐकत का नाही तुम्ही यांचं? आता ऐकेन मी. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं त्यांनी आज ठरवलेलं आहे की आता ऐकेन मी. इतके दिवस जरा त्यांनी व्हॉल्युम बंद करून ठेवला होता. ही गंमत आहे.
वहिनींच्या मनातलं वाक्य वहिनींनी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, पण आणखीन एक वाक्य ते अभिनय करून तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्ही सगळे मिळून ते ओळखणार. एकंदरीत पाहता परीक्षा तुमची आहे की वहिनींची आहे हा मला पडलेला प्रश्न आहे. हळू बोलायचं नाही, बोलायचं नाही, बोला काय तू पावसान घंटा वाजी पावसान गाडी आपण दही अंडी फोडायची ते बघायला काय नाही चुकलेलं आहे तुमचा थर कोसळला आहे. बोलायचं नाही अच्छा आम्ही दोघं बोट घेऊन गोव्याला जाऊ असं काय. अभिनंदन अभिनंदन वहिनी 1000 रुपयाचं बक्षीस.